आपण डिफरेन्शिएशन बघत होतो आता त्याच्यामधला नवीन पार्ट सुरू करणार आहे आपण इनव्हर्स डिफरेन्शिएशन इनव्हर्ल्स डेरिवेटिव्ह ओके तर मग त्याच्या आधी आपण आपण जे फॉर्म्युले बघितले ते बघून घेऊया वाय आणि इकडे वाय डॅश ओके वन म्हणजे कॉन्स्टंट असल्यावर डेरेटिव्ह झिरो आणि एक्स असल्यावर डेरवेटिव्ह वन राईट एक्स रेस टू एन असल्यावर एन एक्स रेस टू एन मायनस वन थर्ड वन अपॉइन एक्स असल्यावर मायनस वन अपॉन एक्स स्क्वेअर फोर्थ वन अपॉन एक्स रेस टू एन असल्यावर मायनस एन अपॉन एक्स रेस टू एन प्लस वन राईट फिफ्थ लॉग ऑफ एक्स असल्यावर वन अपॉन एक्स लॉग ऑफ बेस चेंज असल्यावर ए टू द बेस एक्स एक्स टू द बेस ए असल्यावर वन ऑफ एक्स जसं तसं आणि जो बेस आहे आपला ए याचा आपण लॉग घेणार लॉग ऑफ ए इरेस टू एक्स असल्यावर लॉग काय येतो इ टू एक्स आणि एरेस टू एक्स असल्यावर डेरेटिव्ह काय येतो ए रेस टू एक्स इंटू हा जो बेस आहे त्याचा लॉग येतो लॉग ऑफ ए राईट आणि आता ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनसाठी डेरिवेटिव बघूया आता समजा सायन एक्स असल्यावर डेरिवेटिव काय येणार वाय आणि वाय टॅश sin एक्स साठी रिटी काय कॉस एक्स आणि कॉस एक्स साठी डेरिवेटिव काय सायन एक्स पण इथं काय आहे सी त्याच्यामुळे इथे येणार मायनस ओके टेन एक्स साठी रिटिव काय सेक स्क्वेअर ऑफ एक्स आणि कॉटेक्स चा इथं सी आहे त्याच्यामुळे इथं मायनस आणि कॉटेक्स डेरिवेटिव

आज आपण पाहणार आहोत इनवर्स ऑफ इनवर्स डेरेटिव्ह राईट इनोर्स डेरेटिव्ह ऑफ फंक्शन आता ज्यावेळेस आपण जर समजा वायज इक्वल टू रोट टू एक्स असलं तर आपण कसं लिहू शकतो हो याला दोन्ही बाजूचा आपण स्क्वेअर घेऊ शकतो तर मग काय होईल दोन्ही बाजूचा जर स्क्वेअर घेतला तिथं काय येईल वाय स्क्वेअर आणि रोटेक्सचा इथं स्क्वेअर राईट मग असं केल्यामुळे काय होईल हे रोट एक्स आणि स्क्वेअर कॅन्सल होईन इथे एक्स येईल आणि इथे वाय स्क्वेअर ओके असं आपण कन्वर्ट करू करूं शकतो समजा जर वाय इज इक्वल टू क्यूब रोट ऑफ एक्स असल्यावर दोन्ही बाजूचा क्यूब घेणार म्हणजे म्हणजे याचाही क्यूब आणि क्यूब रोटचाही क्यूब राईट मग काय होईल हे क्यूब रूट दोन्ही बाजूचा क्यूब घेतल्यामुळे काय होईल इथ राहील एक्स आणि इथे होईल वाय क्यूब आणि समजा आता वाय इज इक्वल्स टू फोर एक्स आहे तर आपण एक्स इज इक्वल टू काय लिहू शकतो वाय अपॉन हे चार इकडं इथे चार ह्या मल्टिप्लिकेशन मध्ये इकडं डिव्हिजन मध्ये जाईल निघून तर मग काय होईल वाय अपॉन फोर राईट तसंच जर समजा आता एक्स स्क्वेअर इज इक्वल टू वाय तर मग आपण वायला कसं करू शकतो दोन्ही बाजूचा रूट घेऊ शकतो हा स्क्वेअर तिकडे गेल्यावर कसं होईल अंडर रूटमध्ये कन्वर्ट होईल तर मग एक्स इज इक्ल टू काय होईल अंडर रूट ऑफ वाय आणि समजा आता आपल्याला दिलाय थ्री बाय फायव्ह दिलाय आपल्याला समजा तर मग आता वन अप आप, आपण याला कसं लिहू शकतो वन अफ ऑ फाय बाय थ्री राईट मग हा थ्री वर जाईल आणि फाईव्ह खालीच राहील किंवा आपलं जर आपल्याला दिलंय टू बाय सिक्स तर मग आपण याला कसं लिहू शकतो वन अपॉइंट सिक्स बाय टू राईट आणि समजा आपल्याला दिलाय वाय अपॉन एक्स तर याला आपण कसं लिहू शकतो वन अपॉइंट एक्स अपॉन वाय म्हणजे वन अपॉइन मध्ये जाताना हे काय होतं पूर्ण फंक्शन जे आहे ते, ते एक्स म्हणजे जे खालचं आहे ते वर येऊन जातो वरचं आहे आणि खाली येऊन जातं राईट म्हणजे आता इथं काय एक्स खाली आहे ते एक्स इथं वर येऊन जाईल आणि वाय खाली होऊन जाईल त्याच्या राईट आता समजा आपल्याला सांगितलं अपॉन डी वायला आपण काय लिहू शकतो वाय अपॉन डी एक्सला आपण काय लिहू शकतो वन अपॉन डी वाय राईट म्हणजे याचं उलट जर करायचं असलं आपल्याला समजा डीवाय डी डीएक्सचं असतं ना तर त्याचं इनव्हर्स कसं होईल डी डीएक्स आपण डीवाय हा झाला त्याचा इनव्हर्स राईट म्हणजे त्याला फक्त उलट करायचं डीएक्स ला y, to, खाली न्यायचं आणि डीवाय ला वरती आणायचं आणि समजा माझ्याकडे फाईव्ह एक्स इज इक्वल टू वाय तर मग मी कसं लिहू शकतो एक्स इज इक्वल टू हे पाचला आपण खाली इथं याच्या खाली लिहू शकतो म्हणजे काय होईल ते एक्स इज इक्वल टू फाईव वाय अपॉन फाईव्ह आणि जर समजा एक्स अपॉन फाईव्ह इज इक्वल टू वाय असलं तर इथं भागाकारात आहे हे पाच इथं जाऊन कसे गुन्हा करात होतील एक्स इज इक्वल टू फायू वाय तर मग हे लक्षात ठेवा की जर डी वाय अपॉन डी एक्स असेल तर त्याला वन आपण कसं लिहू शकतो वन अपॉन डी एक्स अपॉन डी वाय तर उलट करू शकतो आपण राईट त्याच्या वन अपॉन मध्ये जाईल आता इनवर्स मध्ये काय करतो आपण ज्यावेळेस फंक्शनचा इनिव्हर्स घेतो ना समजा आपल्याला एक्झाम्पल दिलेलं आहे आता आपल्याला आहे एक्झाम्पल वाय इज इक्वल्स टू वाय इज इक्वल्स टू क्यूब रूट ऑफ एक्स प्लस फोर हे आपल्याला दिलेलं आहे आणि आपल्याला एक्स मध्ये लाव करायचं याला कन्वर्ट म्हणजे आणि सांगितलंय की सा इनवर्स पद्धतीनं डेरिव्हेटिव्ह घ्या राईट तर मग आपण काय करणार आधी या फंक्शनला एक्स इजिकल टू मध्ये कन्व्हर्ट करणार म्हणजे एक एक एक्स फंक्शन मध्ये आलाय ना तर आपण त्याला एक्स इजिकल टू वाय प्लस थ्री प्लस फोर या पद्धतीत कन्व्हर्ट करणार तर मग काय करणार आधी दोन्ही बाजू इथं क्यूब रूट रुट एक्स प्लस फोरचा तर आपण आधी काय करणार दोन्ही बाजूचा क्यूब घेऊन टाकणार तर मग दोन्ही बाजूचा क्यूब घेतल्यावर कसं होईल इथं इथं होईल वाय क्यूब राईट आणि इथं काय होईल अंडर रुट ऑफ क्यूब रुट ऑफ एक्स प्लस फोर मग याचा येईल क्यूब दोन्ही बाजूचा क्यूब करून घेतल्यावर आता वाय क्यूब जसं असतं आणि हे क्यूब रुट हे क्यूब कॅन्सल होऊन जाईल उरेल काय एक्स अंडर रुट ऑफ एक्स प्लस फोर नाही एक्स प्लस फोर फक्त एक्स प्लस फोर वरेल राईट तर मग आता फोरला इकडं पाठवून द्या इथं पॉझिटिव्ह मध्ये फोर आहे तिकड जाऊन निगेटिव्ह मध्ये होईल आपण याला कसं लिहू शकतो एक्स इज इक्वल टू फोर वाय क्यू मायनस फोर ओके यावरती जण आपण त्याला कन्वर्ट करू शकतो राईट आता इतका वेळ आपलं काय या जागी असायचं एक्स राईट एक्स असल्यामुळं आपण काय घ्यायचो डिरेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स पण आता इथं काय वाय आलाय फंक्शन मध्ये एक्स इज इक्वल टू वाय क्यू मायनस फोर आणि इथं व्हेरिएबल काय आलाय आपला वाय तर आपण कसं करणार डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय तर आता याला डिफरेन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू वाय काय येईल आता हे एक्स येत तर मग डी वाय डी एक्स डी वाय ऑफ एक्स डी वाय घ्यायचं आहे आपण विथ रिस्पेक्ट टू वाय करतोय इज इक्वल टू डी वाय डी वाय ऑफ वाय क्यूब मायनस फोर आता कसं करणार वाय क्यूबसाठी रेट्यू काय येणार एक्स रेस टू n असलं तर आपण काय करतो n एक्स रेस टू n मायनस वन हा आपला फॉर्म्युला आहे तुम्हाला आता ह्यानुसार याला कसं सॉल्व करणार आपलं काय थ्री इथं आणि वाय थ्री मायनस वन मायनस फोरचा टी रेट्यू काय येणार झिरो तुम्हाला हे काय होईल थ्री वाय स्क्वेअर ओके हे झालं पण मग आता इथं बघा आपलं हे काय हे काय आपलं डीएक्स अपॉन डीवाय हे आपलं डीवाय अपॉन डीएक्स हे काय नाही हे काय आपलं डीएक्स अपॉन डीवाय आणि आपण दरवेळेस फंक्शन कसं वापरतो डी वाय अपॉन डीएक्स म्हणजे याला उलट करावं लागणार आहे आपल्याला याचं अपॉनमध्ये घेणे तर मग काय करणार याला हे आपलं झालं डीएक्स अपॉन डीवाय राईट आता याला डीवाय अपॉन डीएक्स मध्ये कसं करणार दोन्हीचं अपॉन मध्ये घेणार हे झालं आपण डी वाय अपॉन डीएक्स आणि याला कसं करणार मग थ्री वाय स्क्वेअर राईट याला फक्त अपॉन मध्ये केलं उलट केलं म्हणजे आता आपण फोर ए तर याला अपॉन मध्ये कसं म्हणजे वाय इज इक्वल टू फोर ए डी वाय अपॉन डीएक्स इज इक्वल टू आपलं डीएक्स अपॉन डी वाय इज इक्वल टू आपलं जर फोर असलं तर आपण डी वाय अपॉन डी एक्स कसं लिहिणार या फोरला अपॉन मध्ये घेणार म्हणजे वन अपॉन फोर राईट तशाच पद्धतीनं हे थ्री वाय स्क्वेअर होतं याला वन अपॉन थ्री वाय स्क्वेअर केलं आता हे झालं आपलं डीवाय डी वाय बाय डी एक्स पण हे एक्स आहे आपलं नाही आणि आपली वायची किंमत काय वाय इज इक्वल्स टू अंडर रुट क्यूब रुट ऑफ एक्स प्लस फोर तर मग ही किंमत इथं ठेवायची वायमध्ये क्यूब रूट ऑफ एक्स प्लस फोर ही किंमत आहे ना वाय इज इक्वल टू क्यूब रुट ऑफ एक्स प्लस फोर आहे ना तर ह्या वाय मध्ये ही किंमत ठेवून द्यायची राईट मग डी वाय अपॉन डी एक्स काय होईल एक्सच्या फॉर्ममध्ये घेऊन येणार आपण याला ये थ्री जस तस आणि हे झालं क्यूब रूट ऑफ एक्स प्लस फोर आणि हा वाय काय वायचा स्क्वेअर आहे त्याच्यामुळे हे स्क्वेअर हे झालं आपला आन्सर डी वाय अपॉन डी एक्स ज्यावेळेस आपण युनिव्हर्समध्ये घेऊ त्यावेळेस राईट आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया वायज इक्वल्स टू रूट ऑफ एक्स आता इथं काय करणार एक्समध्ये कन्वर्ट करायसाठी दोन्ही बाजूचा आपण काय करणार स्क्वेअर करणार दोन्ही बाजूचा स्क्वेअर केल्यावर हे काय होईल वायचा स्क्वेअर इज इक्वल टू अंडर रुट एक्स चा स्क्वेअर आणि अंडर रुट एक्स चा स्क्वेअर काय येतो एक्स इज इक्वल टू वाय स्क्वेअर आता आपला फॉर्म आपण याला असं लिहू शकतो उलटपालट केलं आता आपल्याला डिफरन्शिएट काय करायचं आहे या फंक्शनला करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू म्हणजे या फंक्शनला आपण डिफरेन्शिएट करतोय विथ रिस्पेक्ट टू वाय डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय कारण आता आपण आपलं व्हेरिएबल काय झालं वाय वाय स्क्वेअर आलाय ना त्याच्यामुळे आपला व्हेरिएबल झाला वाय तर मला आता कसं करणार डी बाय डी वाय ऑफ एक्स डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय डी बाय डी वाय ऑफ इथं एक्स इज इक्वल्स टू दोन्ही बाजूला डिफरेन्शिएट करणार डी बाय डी वाय ऑफ वाय स्क्वेअर राईट आता डी बाय डी वाय ऑफ एक्स काय होईल डीवाय एक्स अपॉन आणि वाय स्क्वेअरचा डे रेटिव काय येणार टू वाय हे तर आपल्याला माहितच आहे विथ रिस्पेक्ट टू वाय करतोय म्हणून पण हे आपलं हे आहे का डी एक्स अपॉन डी वाय आहे का नाही उलट आहे त्याच्यामुळे आपण याला अपॉन मध्ये करणार कसं डी वाय अपॉन डी एक्स आणि याला मग वन अपॉन वायला वन अपॉन करून घेणार आणि काय होईल आपलं टू वाय पण हे आपला आन्सर आहे का इथं वाय आलाय आपल्याला हे एक्स मध्ये पाहिजे कारण अपॉन मध्ये एक्स आहे तुम्ही कसं करणार वन अपॉन वायची किंमत काय आहे इथं रूट ऑफ एक्स टू रूट ऑफ एक्स हे झालं आपला आन्सर राईट डी वाय अपॉन डी एक्स आणि रूट एक्स चा डी काय असतो वन अपॉन टू रूट एक्स म्हणजे आपला आन्सर बरोबर आलाय जर आपल्याला नोट्स मध्ये सांगितलं तरी आपल्याला काढतील ह्या पद्धतीने काढायचं फक्त उलटपालट करून घेत राहायचं नेक्स्ट क्वेशन वायक्स टू थर्ड क्वेश्चन वायझिकोज टू अंडर रूट ऑफ वन प्लस अंडर रुट ऑफ एक्स आता वाज घेऊन आपल्याला सॉल्व्ह करणार तुम्ही काय करणार दोन्ही बाजूचा आधी हे तर अंडर रूट आहे त्याच्यामुळे आधी दोन्ही बाजूचा स्क्वेअर करून घेणार राईट स्क्वेअर करून घेणार म्हणजे इथं काय होईल वाय स्क्वेअर इजिक टू वन प्लस अन्डरूट ऑफ एक्स याचं अन्न रुट होत आणि याचं स्क्वेअर तर मग अंडरूट आणि हे स्क्वेअर कॅन्सल होऊन जाईल इथं काय राहील वाय स्क्वेअर इजिक टू वन प्लस रूट ऑफ एक्स आता हा वनला तिकडे पाठवून देऊया अन्डरूट ऑफ एक्स बरोबर काय होईल वाय स्क्वेअर मायनस ऑफ वन इथं प्लस मध्ये वन आहे इकडे जाऊन मायनस मध्ये होईल वाय स्क्वेअर मायनस ऑफ वन पण हे एक्स आहे का नाही रूट एक्स आहे त्याच्यामुळं परत एकदा आपण दोन्ही बाजूचा स्क्वेअर घेणार मग ना काय होईल अंडर रूट ऑफ एक्सचा स्क्वेअर इज इक्वस टू वाय स्क्वेअर वाय स्क्वेअरचा अंडर रूट कसं वाय स्क्वेअर प्लस मायनस वन आणि याचा कम्प्लीट स्क्वेअर होईल राईट इज इक्वस टू आता हे काय होईल एक्स इज इक्वस टू वाय स्क्वेअर मायनस वन आणि याचा कम्प्लीट स्क्वेअर आता त्याला सॉल्व्ह कसं करणार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू आता इथं काय आहे वाय फंक्शन मध्ये वाय आहे जे व्हेरिएबल आहे आता नुसार सॉल्व्ह करणार आपण याला इज इक्वल्स टू डी एक्स अपॉन डी वाय आपण काय वापरतो डी वाय अपॉन डी एक्स पण इथं इन्व्हर्स घेतोय आणि विथ रिस्पेक्ट टू वाय करतोय त्याच्यामुळे डी एक्स अपॉन डी वाय राईट आता दुसरी बाजू डी बाय डी एक्स ऑफ वाय स्क्वेअर मायनस वन त्याचा स्क्वेअर आता आधी यायला कसं एक्स रेस टू एन इज इक्वल्स टू एक्स रेस टू एन एन एक्स रेस टू एन मायनस वन या पद्धतीने सॉल्व्ह करणार यासाठी रिटिव्ह या पद्धतीने घेणार इथं स्क्वेअर दिलाय त्याच्यामुळे टू वाय स्क्वेअर मायनस वन आणि इथं टू मायनस वन वन होऊन जाईल त्याच्यामुळे इथे लिहायची गरज नाही पण आता हे वाय फक्त वाय आहे का वाय असतं तर झालं असतं पण आता इथं काय वाय स्क्वेअर मायनस वन त्याच्यामुळे त्याला प्रत्येकदा एकदा डिफरेन्शिएट करून घेणार राईट वाय स्क्वेअर मायनस ऑफ वन आता इथं कसं येईल टू वाय स्क्वेअर मायनस वन जसंच तसं आणि हे टू वाय वाय स्क्वेअर साठी टू वाय आणि मायनस वनसाठी रोटिव्ह झिरो कारण ते कॉन्स्टंट आहे राईट आता टू जसं तसं आता काही चेंज करायचं का याच्यात ठीक आहे टूचं टू इकडे घेतलं हे टू इकडे घेतलं इथं होईल फोर वाय स्क्वेअर अजून एक वाय दिला घुसून वाय क्यूब आणि हे वाय इथं गेलं याला वायनं गुणून घेतलं वाय स्क्वेअरचं वाय क्यूब होईल वायनं गुणल्यावर आणि मायनस वनचं आपण वाय करून टाकलं राईट फोर जसं तसं आता आपलं हे वाय आहे का नाही आपलं हे काय अंडरूट वन प्लस अंडरूट ऑफ एक्स तर मग आधी आपण वाय क्यूब मायनस वन वाय राईट इजिकवल्स टू फोर वाय क्यूब मायनस वाय हे झालं आपला आन्सर पण आता का हे काय डी एक्स अपॉन डी वाय आणि आपल्याला कोणत्या फॉर्म मध्ये पाहिजे वाय अपॉन डी एक्स तर डी वाय अपॉन एक्स काय होऊन जाईल वन अपॉन फोर वाय क्यूब मायनस वाय आता पण हे वाय आपले इथं काय आता एक्स आलंय तर आता या व्हॅल्यू वायची व्हॅल्यू आपण एक्सच्या च्या फॉर्म मध्ये ठेवूया आणि वायज इक्वल टू वन प्लस अंडर ऑफ एक्स या पद्धतीत ठेवून घ्या ते कसं होईल डी वाय डी एक्स इक्वल्स टू आता इथं काय काय आपलं वन ऑफ अपॉन फोर वाय क्यूबची व्हॅल्यू काय येईल वन प्लस अंडर रुट ऑफ एक्स होलचा अंडर रूट मोठ ब्रॅकेट याचा क्यूब मायनस ची व्हॅल्यू काय अंडर रूट ऑफ वन प्लस अंडर रुट ऑफ एक्स राईट वाय क्यूब मायनस वायला आपला आन्सर आता क्वेश्चन नंबर फोर वाय झोल्स टू लॉगॉप एक्स बर इथं लॉगॉप एक्स आहे आता हे एक्स इज इक्वल टू वाय कोणत्या फॉर्म मध्ये येईल इथे लॉग येते तिकडे जाऊन काय होईल ई होऊन जाईल तो राईट लॉग एक्स ला जर तिकडच्या बाजूला पाठवलं तर ते इ रेस टू वाय होऊन जाईल राईट हे आपण लॉग मध्ये शिकलेलो आहेच मग कसं होईल आता याला दोन्ही बाजूना इ रेस टू इरेस्ट टू च्या फॉर्म मध्ये लिहू शकतो म्हणजे कसं होईल इ रेस टू वाय इज टू लॉग ऑफ इरेस टू एक्स इथं कसं होईल ते एक्स इज to टू इरेस टू वाय सिम्पल या दिन कन्वर्ट होऊन जाईल राईट तर मग आता आपल्याला आलाय एक्स इजक्व्हल टू इरेस टू वाय आणि इथं वेरियेबल काय आपला वाय तर मग डिफरेंशिएट काय विथ रिस्पेक्ट टू कशा नुसार करणार वायनुसार डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू वाय आता हे काय डी बाय डी एक्स ऑफ डी बाय डी वाय डी वाय कारण आपण विथ रिस्पेक्ट टू वाय करतोय डी वाय ऑफ एक्स इज इक्वल्स टू डी बाय डी वाय ऑफ ए रेस टू वाय आता ए एरेस टू वायचा रेटिव्ह काय येतो ए रेस टू वाय त्याच्यात चेंज होतोय का नाही जसच तसं आणि हे काय डीएक्स अपॉन डी वाय आता आपण पण एका कोणत्या फॉर्म मध्ये डी अपॉन डी वाय आपल्याला काय कोणत्या फॉर्ममध्ये पाहिजे डीवाय अपॉन डीएक्स तर कसं घेणार डीवाय अपॉन डीएक्स इज इक्वल्स टू याला अपॉन मध्ये पाठवायचं इ रेस टू वाय राईट आणि वाय आपला आन्सर आहे का वाय आपले एक्स आता वायला आपण एक्सच्या फॉर्मात ठेवूया आणि वाय इज इक्वल टू काय लॉग ऑफ एक्स तर कसं येईल वन अपॉन इ रेस टू लॉग ऑफ एक्स आता ही ई आणि हा लॉग कॅन्सल होऊन जाईल उरेल काय फक्त एक्स डी वाय अपॉन डीएक्स इज इकल टू वन अपॉन एक्स बर लॉग ऑफ एक रिटिव काय येतो 1 अपॉन एक्स आपण हे आता कोणत्या पद्धतीत केलं इनव्हर्स करून तेच आन्सर आणलं आं राईट म्हणजे आपला आन्सर बरोबर आलेलं आहे आता नेक्स्ट क्वेश्चन नंबर फिफ्थ वाय इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ टू मायनस रूट ऑफ एक्स त्याला सॉल्व कसं करणार आपलं वन केलं होतं ना त्याच पद्धतीने करणार वन प्लस रूट ऑफ एक्स केलं होतं ना त्याच पद्धतीने याला सॉल्व्ह करणार राईट right. तर आता हे तुम्ही तुमच्या होमवर्कसाठी ठेवा कारण हे आपण या पद्धतीचं एक एक्झाम्पल केलेलं आहे हे तुमच्यासाठी होमवर्क आहे याला व्हिडिओ पॉज करून हे एक्झाम्पल तुम्ही लिहून घ्या आणि त्याच्यानंतर ते सोडून आपला जो ट्वेल्थ राजमुद्रा ग्रुप आहे ना त्याच्यावर पाठवा राईट आपण आता नेक्स्ट क्वेश्चन घेऊया फिफ्थ क्वेश्चन हा तर तुम्हाला यासाठी आपण सिक्स्थ क्वेश्चन घेऊया वायज इक्वल्स टू इरेस टू एक्स मायनस ऑफ थ्री आता काय करणार इथं लॉग घेणार दोन्ही बाजूचा तर इथं काय होईल लॉग ऑफ वाय इक्वल्स टू एक्स मायनस थ्री हे ई कॅन्सल होऊन जातं ज्यावेळेस आपण लॉग घेतो ना तर लॉग आणि ई एकमेकातला कॅन्सल होऊन जातात लॉग ऑफ ई इज इक्वल्स टू वन राईट त्याच्यामुळे हे कॅन्सल झालं आपलं काय वरलं लॉग ऑफ वाय इज इक्वल टू एक्स मायनस थ्री इकडच्या बाजूचा लॉक घेतला इकडचा लॉग घेतला तर एक्स मायनस थ्री उरेल फक्त राईट आता कसं एक्स तर आहे इथं पण आपल्याला एक्स इजल टू च्या फॉर्म मधल्याचं आहे ना तर मग हे तीन इथं मायनस इकडे जाऊन काय होतील प्लस लॉग ऑफ वाय आणि हे मायनस होती इकडे जाऊन प्लस प्लस थ्री हा झाला आपला फॉर्म एक्स इनवर्स uh, फॉर्म आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय कारण आपलं व्हेरिएबल काय आहे सध्या वाय डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय इथं काय होईल डी वाय डी वाय ऑफ एक्स दोन्ही बाजूला डिफरन्शियट करतोय राईट डी वाय डी वाय ऑफ लॉग ऑफ वाय प्लस डी डीवाय डी वाय ऑफ थ्री बरं थ्री काय आपला कॉन्स्टंट आहे त्याचा डेरिटीव काय येतो कॉन्स्टंटचा डेर्युटीव काय तो नेहमी झिरो कॉन्स्टंटचा डेरिटी नेहमी झिरो येतो आता हे डीएक्स अफ ऑन डी वाय होऊन जाईल आणि लॉग ऑफ वायचा डेरिटी काय वन ऑफ ऑन वाय प्लस झिरो याचा डेरट्यू काय झिरो तर मग आता काय झालं आता हे कसं आहे डीएक्स अपॉन डीवाय फॉर्म मध्ये आपल्याला पाहिजे कोणता फॉर्म डीवाय अपॉन डीएक्स तर मग आपण डीवाय अपॉन डीएक्स केल्यावर हे कसं होईल वन अपॉन वाय तर ते कसं होईल फक्त वाय उरेल राईट कारण त्याचं इनवर्स होईल वन अपॉन वायचा इनवर्स काय वाय आता डीवाय अपॉन डीएक्स वायचा वायच्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला आन्सर पाहिजे की नाही आपल्याला कोणत्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे एक्सच्या फॉर्मॅटमध्ये मग डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल्स टू वायची जी व्हॅल्यू ती इथे ठेवून द्या फक्त अंडर रूट ऑफ टू मायनस रूट ऑफ एक्स हे झालं आपलं आन्सर सेवंथ नंबर प्रॉब्लेम आता हा प्रॉब्लेम एकदम याच्यासारखा आहे मी जसं सॉल्व्ह केला आहे ना त्याचसारखाच आता तो तुम्ही सॉल्व्ह करणार होमवर्क साठी वाय इज इक्वल्स टू ई रेस टू टू एक्स हा सिंपल प्रॉब्लेम आहे याला होमवर्क मध्ये ठेवा होम वर्क आणि जेवढा जेवढे होमवर्क दिलेत आपण आता दोन क्वेश्चन झालेत हा एक क्वेश्चन वाय इज इक्वल टू टू मायनस अँड रूट टू मायनस रूट ऑफ एक्स हा एक आणि हा वाय इज इक्वल टू इ रेस टू टू एक्स हे दोन क्वेश्चन होमवर्कमध्ये आहेत यांची आन्सर काढून त्याचा म्हणजे फोटो किंवा पीडीएफ आपला राजमुद्रा ट्वेल्थ राजमुद्रा ग्रुप आहे त्याच्यावर शेअर करू शकता किंवा मला पर्सनली मेसेज करू शकता आता आपला कसं मध्ये कसं असतं साइन एक्स साठी काय येतो एक्स तर मग साइन इनव्हर्स एक्स साठी काय येईल साइन इनव्हर्स एक्सचा चा आता बरं हे आता साइन इन इनव्हर्स एक्ससाठी रेट्यू कसा येतो हे आपण बघूया ह्याच पद्धतीने आपण काढणार आहोत जसं इनव्हर्स काढतो तसं आता आपला क्वेश्चन काय आहे वाय वायल्स टू साईन इनव्हर्स ऑफ एक्स आता इथे इनवर्स आहे एक्सचा तर इकडे जाऊन काय होईल एक्स इज इक्वल्स टू साइन वाय इथे इनव्हर्स आहे तिकडं नॉर्मल साईन मध्ये येईल आणि इकडं जर साईन वाय आहे तर तिकडं इनव्हर्समध्ये म्हणजे साईन नाईन्टी जर असला साईन नाईन्टीची व्हॅल्यू काय आहे ते साईन झिरो झिरो साईन नाईन्टी वन तर नाईन्टी इज इक्वल्स टू नाईन्टी डिग्री इज इक्वल्स टू साईन इनव्हर्स ऑफ वन म्हणजे जर तिकडच्या बाजूला आपण कसं साईनला न्यायचं असलं म्हणजे डिग्री इथंच ठेवून साईनला तिकडं जर न्यायचं असलं तर त्याचा साईन इनव्हर्स घेतो आणि कॉस इनव्हर्स पण तसंच कॉस ऑफ थिटा इज इक्वल्स टू फाय बाय टू असलं तर आपण कसं करणार तिकडच्या बाजूला कॉसला येणार थिटा इज इक्वल्स टू कॉस इन ऑफ पाय बाय टू या पद्धतीनं आणि त्यांचं तसंच सेक्सचा तसंच कोस सेक्चं ही तसंच जेवढे जेवढे ट्रिक्नोमेट्री फंक्शन आहे ते याच पद्धतीनं तिकडच्या बाजूला म्हणजे त्या साईडला कन्व्हर्ट होतात राईट ठीक आहे आता हे काय झालंय एक्स इज टू साईन वाय हे आपल्या फॉर्मॅटमध्ये आलंय डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय करणार वाय कारण आपलं आता इथं साईन वाय म्हणजे व्हेरिएबल काय आलं आहे वाय differentiate with respect to y आता x इज equals टू डी बाय dy of ऑफ एक्स to टू डी बाय डी वाय ऑफ y ऑफ वाय आता मला सांगा sin ऑफ वायचा डे रेटिव्ह काय येतो sin एक्स असल्यावर त्याचा डे रेटिव्ह काय येतो कॉस एक्स तो, तो इथं sin वाय तर त्याचा डे काय येणार कॉस वाय कॉस ऑफ वाय dy dx upon dy राईट right? आता कॉस वाय आला इथं तर कसं सॉल्व करणार याच्या पुढे काय करायचं मी असंच राहू द्यायचं डी एक्स dy डी वाय अजून त्याला कन्वर्ट ना करू मी याला असं लिहू शकतो का कॉस स्क्वेअर ऑफ वाय सिम्पल आहे ना ज्यावेळेस रूटमध्ये जाईल तर त्याचा स्क्वेअर होऊन जाईल राईट मग आता हे आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे सायन्स स्क्वेअर एक्स थिटा प्लस कॉ स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू वन आणि मग मी कॉ स्क्वेअर थिटासाठी कसं लिहू शकतो वन मायनस सायन्स स्क्वेअर थिटा राईट वन मायनस सायन्स स्क्वेअर थिटा लिहू शकतो तर मग या कॉ स्क्वेअर वायला कसं लिहू शकतो अंडर रूट ऑफ वन मायनस सायन्स स्क्वेअर वाय आता इथं आपलं एक्स काय आहे आता वायला आपण एक्सच्या फॉर्मॅटमध्ये ठेवणार राईट आणि एक्स आपलं काय आहे साइन वाय असल्यावर एक्स आहे पण इथं काय आहे सायन स्क्वेअर वाय म्हणजे याचा फक्त स्क्वेअर घेतला आहे राईट तर मग इथं काय होऊन जाईल याचाही स्क्वेअर होऊन जाईल म्हणजे काय येईल अंडर रुट ऑफ वन मायनस एक्स स्क्वेअर पण हे काय आहे डी एक्स अपॉन डी वाय म्हणजे आपलं एक्स काय होतं साइन वाय पण आपल्याकडे काय आलं होतं साईन स्क्वेअर ऑफ वाय राईट म्हणजे याचा फक्त स्क्वेअर आलेला होता तर मग याचा स्क्वेअर म्हणजे याचा पण स्क्वेअर करावा लागेल तर मग हे काय होईल वन मायनस अँड रूट ऑफ एक्स स्क्वेअर होऊन जाईल फक्त सायन्स स्क्वेअर वाय ची व्हॅल्यू काय येईल एक्स स्क्वेअर कारण एक्स इज इक्वल टू काय होतं आपलं सायन वाय हे मी करून टाकलं एक्स इज इक्वल टू काय होतं आपलं साईन ऑफ वाय आणि सायन्स स्क्वेअर वायला काय लिहिणार आपण एक्स स्क्वेअर फक्त तर मग ही सायन्स स्क्वेअर वायची व्हॅल्यू काय टाकली आपण एक्स स्क्वेअर वन मायनस जसं तसं तर आता हे काय आपल्या कोणत्या फॉर्मॅटमध्ये डी एक्स अपॉन डी वाय आपल्याला कोणता फॉर्मॅट पाहिजे डी वाय अपॉन डी एक्स म्हणजे याला वन अपॉन्ट घ्यायचं फक्त अंडर रूट वन मायनस ऑफ एक्स स्क्वेअर हे झालं आपलं आन्सर राईट हे कसा झालं आपलं वाय इक्वल टू साइन स्क्वेअर ऑफ एक्स म्हणजे सायन्स स्क्वेअर ऑफ एक्स चा डेरिवेटिव काय वन अपॉन अंडर रूट वन मायनस ऑफ एक्स स्क्वेअर हा झाला आपला डेरिटी वाईला सायन्स स्क्वेअर ऑफ एक्स चा राईट आता आपण बघूया कॉस स्क्वेअर ऑफ एक्स कॉस इनव्हर्स ऑफ एक्स चा कॉस स्क्वेअर नाही कॉस इनव्हर्स ऑफ एक्स चा डेरिटिव्ह आपला सेकंड आहे आता कॉस इनव्हर्स ऑफ एक्स चा डेरिटिव्ह आहे कॉस इनव्हर्स ऑफ एक्स इज इक्वल टू वाय समजूया आता इथे युनिव्हर्स आहे तिकडे जाऊन काय होईल कॉस ऑफ वाय होईल फक्त एक्स इज इक्वल्स टू कॉस ऑफ वाय ओके हे ध्याना ठेवा आता हे आपण एक्स वायच्या जागी आपण एक्स ची व्हॅल्यू पुट करणार आहोत राईट आता याला डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू वाय कारण आपलं डि आता इथं काय झालं व्हेरिएबल वाय आलाय डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय तर मग आता दोन्ही बाजूला डिफरेन्शिएट करणार एक्सला आणि कॉस वायला विथ रिस्पेक्ट टू वाय डी बाय डी वाय ऑफ एक्स इक्वल्स टू डी बाय डी वाय ऑफ कॉस ऑफ वाय राईट हे झालं आता कॉस ऑफ वायचं काय आता कॉस एक्स असल्यावर त्याचा डेरिटिव्ह आहे तो मायनस साइन ऑफ एक्स कारण इथं सी आलाय म्हणजे इथे येणार मायनस आणि कॉस एक्स चा डेरिटिव्ह साइन ऑफ एक्स मायनस साइन ऑफ एक्स हे झालं कॉस एक्स चा डेरेटिव्ह आणि कॉस वायचा डेरिटिव्ह काय मायनस साईन ऑफ वाय फक्त इथं व्हेरिएबल चेंज होईल हे काय डी एक्स अपॉन वस टू मायनस साइन ऑफ वाय ब ऑफ वायला काय लिहू शकतो मी अंडर रूट सायन्स स्क्वेअर ऑफ वाय लिहू शकतो कारण हे दोन्हीची व्हॅल्यू एकच आहे अंडर रुट मधल्या मध्ये काय घेतलं कारण मला त्याला कन्वर्ट करायचं आहे सायन्स स्क्वेअर थिटा प्लस कॉ स्क्वेअर थिटा इक्वस टू वन या व्हॅल्यू मध्ये आणि मी कसं करणार आता आपल्याला काय लागते सायन्स स्क्वेअर थिटा ती तिथं कसं करणार साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू तू कॉस्क्वेअर थिटा तिकडे पाठवणार कॉस्क्वेअर थिटा इथं प्लस मध्ये तिकडे जाऊन मायनसमध्ये वन मायनस कॉस्क्वेअर ऑफ थिटा या फॉर्मॅटमध्ये येऊन जाईल सायन्स थिटा इज जिथ वन मायनस कॉस्क्वेअर स्क्वेअर थिटा हा आपला ट्रिग्नोमेट्रीचा फॉर्म्युला आहे राईट हे ध्यानात ठेवा आता या साईनवाला मला ह्या पद्धतीत कन्व्हर्ट करायचं आहे तर मग मी काय करणार अंडर रूट ऑफ मायनस जसं असतं अंडर रूट ऑफ सायन्स स्क्वेअर ऑफ वाय ओके आता सायन्स स्क्वेअर ऑफ वायला मी कसं लिहू शकतो वन मायनस कॉस स्क्वेअर ऑफ वाय इथं थिटा आहे त्या जागी आपण वाय लिहिणार आहे फक्त कारण इथं वाय दिलेलं आहे वन मायनस कॉस स्क्वेअर ऑफ वाय इक्वल्स टू आता इथं कॉस ऑफ वाय कॉस स्क्वेअर ऑफ वाय आणि कॉस ऑफ वायची व्हॅल्यू काय आपली कॉस ऑफ वायची व्हॅल्यू काय एक्स आणि कॉस स्क्वेअर वाय व्हॅल्यू काय होईल एक्स स्क्वेअर कॉस क्युब वाय असतात त्याचं व्हॅल्यू काय झाली असती एक्स क्यूब वायची व्हॅल्यू काय झाली असती अँड ऑफ एक्स कारण कॉस ऑफ एस ची व्हॅल्यू काय आपली इथे एक्स तर मग तिथं काय होऊन जाईल कॉस स्क्वेअर वायची व्हॅल्यू काय होईल आपली एक्स स्क्वेअर पण इथं मायनस आलेला आहे आपला कारण कॉस कॉस वायसाठी रुटी काय तो मायनस सॅन ऑफ वायन तर मग एक येईल मायनस अँड रूट ऑफ वन मायनस कॉस स्क्वेअर वायची व्हॅल्यू काय इथं एक्स कॉस वायची व्हॅल्यू एक्स आहे त्याच्यामुळं कॉस स्क्वेअर वायची व्हॅल्यू काय होऊन जाईल एक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअर आणि आपला काय आहे डी एक्स अपॉन डी वाय आपल्याला ह्या फॉर्म मध्ये पाहिजे का नाही आपल्याला को फॉर्म मध्ये पाहिजे डीवाय अपॉन डी एक्स तर डीवाय अपॉन डीएक्स आणि कसं कन्व्हर्ट करणार याला वन अपॉन मध्ये करणार वन अपॉन हे मायनस वर असलं तरी चालतं अंडरूट वन मायनस ऑफ एक्स स्क्वेअर हे झाले आपली व्हॅल्यू कशाची झाली आता ही कॉस इनवर्स ऑफ एक्स ची व्हॅल्यू राईट कॉस इनवर्स ऑफ एक्स ची व्हॅल्यू काय झाली मायनस वन अपॉन अंडरूट वन मायनस एक्स स्क्वेअर डेरुटिव्ह काय कॉस इनव्हर्स ऑफ एक्स चा डेरिटिव्ह काय येतो मायनस वन ओपॉन अंडर रूट वन मायनस ऑफ एक्स स्क्वेअर याला ब्रॅकेट करून घ्यायची हा आपला फॉर्म्युला आहे नेक्स्ट म्हणजे हे आपला नेक्स्ट डेरिटिव्ह आतापर्यंत साइन एक्स कॉस एक्स टॅन एक्स आपण बघितले पण आता त्यांची इनव्हर्स बघतोय तर कॉस इनव्हर्स ऑफ एक्स चा डेरिटिव्ह काय येतो मायनस वन ऑफ अंडर रूट वन मायनस एक्स स्क्वेअर हे आता तुम्ही पाठ करून घ्या आपण लिहित पण जाऊ दरवेळेस हे फॉर्म्युले पण आता जस जसं पुढे येत जाईल ना तसं प्रत्येक याच्यामध्ये लिहित जाऊ आपण प्रत्येक लेक्चरमध्ये सुरुवातीला हे फॉर्म्युले पण इन्क्लूड करत जाऊ राईट बरं मी आता तुम्हाला टॅनचा काढून दाखवतो त्या पद्धतीने तुम्ही कॉर्सही काढा राईट आता टेनचा कसं काढणार आपण आपल्याला आहे समजा टॅन इन्स ऑफ एक्स इज इक्वल्स टू वाय आता तिकडे टॅन इनवर्स ओसे तर तिकडे जाऊन काय होईल फक्त टॅन ऑफ वाय काय होईल एक्स इक्वल्स टू टॅन ऑफ वाय राईट मी टॅनचा चा काढून दाखवणार तुम्ही आता डी बाय डी एक्स दोन्ही बाजूला आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय करणार वाय कारण व्हेरिएबल वाय आला आपला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय आता

सेक्स स्क्वेअर ऑफ इथं वाय इथं एक्स येणार नाही वाय येईल राईट एक्झाममध्ये लक्षात ठेवा आता हे काय आलं आपलं तर आपण काय लिहू शकतो वन प्लस सेक्स एक स्क्वेअर एक्स जर असेल तर याला काय या लिहितो आपण टेन स्क्वेअर एक्स हा आपला ट्रिग्नोमेट्रिकचा ट्रिग्नोमेट्रीचा फॉर्म्युला आहे वन प्लस टेन स्क्वेअर एक्स असेल तर त्याला आपण लिहितो सेक्स स्क्वेअर एक्स राईट उलटा झाला होता फॉर्म्युला आता इथं याला मी सिक्स स्क्वेअर मध्ये कसं कन्वर्ट करणार टेन स्क्वेअर ठीक आहे आपलं सिक्स स्क्वेअर वाय मध्ये आलंच आहे मग डायरेक्ट हा फॉर्मुला पुट करणार फक्त आपण डी एक्स आपण डी वाय इक्वल्स टू वन प्लस इथं वाय आहे तर टेन स्क्वेअर ऑफ वाय हा फॉर्म्युला ध्यानात ठेवा माझ्याकडून पण उलटा झाला होता वन प्लस सिक्स स्क्वेअर नाही इथे वन प्लस टेन स्क्वेअर ऑफ एक्स इज इकल टू सिक्स स्क्वेअर ऑफ एक्स वन प्लस टेन स्क्वेअर ऑफ वाय आणि इथं आपलं टेन वायची व्हॅल्यू काय एक्स आणि टेन स्क्वेअर वायची व्हॅल्यू काय येईल एक्स स्क्वेअर जर टेन क्यूब ऑफ एक्स वाय घेतला तर त्याची व्हॅल्यू काय येईल एक्स क्यूब आणि रूट ऑफ टेन वाय घेतला तर रूट ऑफ एक्स म्हणजे जसं ज्या पॉवरमध्ये हे राहील टेन राहील त्याच पॉवरमध्ये एक्स राहील आपला इथं स्क्वेअर मध्ये आपला एक्स पॉन स्क्वेअर येईल तर मग याला एक्स वन टाकणार आपण पण आता सध्या एक्स अपॉन वाय तर हे काय येईल वन प्लस टॅन स्क्वेअर वायची व्हॅल्यू काय येईल एक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअर राईट आता या पण हे आपलं काय आहे फॉर्म मध्ये काय डीएक्स अपॉन डीवाय आपल्याला कोणत्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे वाय अपॉन डीएक्स तर याला कसं करणार वन अपॉन करून घेणार वाय अपॉन डीएक्स इक्वल्स टू वन अपॉन वन प्लस एक्स स्क्वेअर राईट आता डी वाय अपॉन डी एक्स झालाय आपलं या फॉर्मॅट मध्ये हे झालं आपला आन्सर आता हा झाला आपला एक नवीन डिरिवटिव्ह कशाचा टॅन इनव्हर्स ऑफ एक्स चा डेरिवेटीव काय येतो वन अपॉन वन प्लस एक्स स्क्वेअर आणि कॉट इनव्हर्स चा काय येईल फक्त इथं मायनस लागेल कॉट इनव्हर्स ऑफ एक्स इज इक्वल्स टू मायनस वन प्लस एक्स स्क्वेअर राईट हा तुम्ही सॉल्व करून बघायचा आहे हा होमवर्कसाठी होमवर्क राहिले प्रॉब्लेम आपण उद्या सॉल्व्ह करूया बाकीचे डेरिवेशन पण उद्याच करूया पुढच्या लेक्स नेक्स्ट लेक्चरमध्ये थँक्यू या व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करेल नसेल तर सबस्क्राईब करून घ्या थँक्यू आणि तुमचे सजेशनही तुम्ही पाठवू शकता व्हॉट्सअप ग्रुपवर आपल्या